बघा, याच्या अगोदर जो आपण प्रॅक्टिस सेट 5.3 हा मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता, आता जो आपल्याला एक्सपेन्शन फॉर्म्युला आहे यातला नेक्स्ट फॉर्म्युला बघायचा आहे, तो म्हणजे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूब, सॉरी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे थ्री नंबर आहेत ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर बघितला, दोन नंबर असल्यावर ब्रॅकेट स्क्वेअर जसं एक्सपांड कशा पद्धतीनं होता, परंतु या ठिकाणी थ्री नंबर्स आहेत ए प्लस बी प्लस सी दे आर स्क्वेअर, म्हणजे थ्री नंबरचा स्क्वेअर थ्री नंबर असल्यावर होली स्क्वेअर, आणि त्याचा जर स्क्वेअर असेल तर याचं एक्सपांड कसं होतं बघा. या ठिकाणी ए बी सी थ्री नंबर्स आहेत, पहिल्यांदा त्यांचा स्क्वेअर करून घ्या, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस टू बी सी ए प्लस टू ए सी, म्हणजे दोघांचा गुणाकार. कोणत्या कोणत्या दोघांचा गुणाकार, म्हणजे टू ए बी, पहिल्यांदा टू इंटू ए बी, नंतर टू इंटू बी सी आणि नंतर टू इंटू ए सी यांचा गुणाकार. पहिल्यांदा दोघां तिन्ही नंबरचा काय करायचा, स्क्वेअर करायचा, त्यांचा स्क्वेअर करायचा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर स्क्वी स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस टू बी सी प्लस टू ए सी, या स्वरूपामध्ये आपल्याला ते काय करायचं आहे, एक्सपांड करायचा. जो दिलेला आपल्याला फॉर्म्युला जो आहे एक्सपांड फॉर्म्युला आहे की नाही, म्हणजे ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर, याचं एक्सपांड कसं होतं, याचं एक्सपांड होतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस टू बी सी प्लस टू ए सी, या स्वरूपामध्ये त्याचं एक्सपांड होतं. आता याला जर दुसरा फॉर्म्युला घ्यायचं म्हटलं आपण, ठीक आहे ना, किंवा याचं एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर आपण असं घेऊया, बघा आता एक्स प्लस वाय प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर, काय घेतलं, एक्स प्लस वाय प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता याचं एक्सपांड कसं होणार, पहिल्यांदा एचा स्क्वेअर म्हणजे फर्स्ट नंबरचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस थ्रीचा स्क्वेअर प्लस टू इंटू ए म्हणजे कोणता एक्स, बी म्हणजे कोणता वाय, प्लस परत टू इंटू वाय इंटू थ्री प्लस टू इंटू एक्स इंटू थ्री. म्हणजे या ठिकाणी जे एक्सपांड आपण करतो आहे की नाही, त्यामध्ये पहिल्यांदा एक जो नंबर आहे तो पहिला नंबर तिघांचे स्क्वेअर करून घ्यायच्या अगोदर, म्हणजे जो पहिला नंबर असेल हा याचा स्क्वेअर करून घ्या, पुन्हा दुसरा आहे त्याचा बी स्क्वेअर करून घ्या, नंतर तिसरा आहे त्याचा पण स्क्वेअर करून घ्या, नंतर मात्र काय करायचं, टू इंटू ए बी प्लस टू इंटू बी सी प्लस टू इंटू ए सी किंवा सी ए या स्वरूपामध्ये. बघा आता एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर, थ्रीचा स्क्वेअर किती रे नाईन, थ्रीचा स्क्वेअर मात्र नाईन आला. आता या तिघांचा गुणाकार, या तिघांचा गुणाकार आणि या तिघांचा गुणाकार, टू इंटू एक्स इंटू वाय म्हणजेच काय आलं टू एक्स वाय, टू इंटू थ्री इंटू वाय, थ्री टू जा सिक्स वाय प्लस थ्री टू जा सिक्स एक्स, म्हणजे या ठिकाणी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस नाईन टू एक्स वाय प्लस सिक्स वाय प्लस सिक्स एक्स या स्वरूपामध्ये जो क्वेश्चन आहे आपला या ठिकाणी एक्सपांड होतो, किंवा या फॉर्म्युल्याच्या साह्यानं किंवा याच्या आधारे आपण या स्वरूपामध्ये त्याला काय करू शकतो आहे, एक्सपांड करू शकतो आहे की नाही, विस्तारित स्वरूपात लिहू शकतो या स्वरूपामध्ये. ठीक आहे, कळालं का, एकदम सोपा भाग आहे, फॉर्म्युल्यावर आधारित असल्यामुळं फॉर्म्युला जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व करायला काहीच अडचण येणार नाही, आहे की नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व करताय की नाही, त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला तुमचा हा जो दिलेला आहे तो फॉर्म्युला काय असला पाहिजे, फॉर्म्युला परफेक्ट असला पाहिजे, आणि तो जर परफेक्ट असेल एक्सपांड जसं होतं त्याचं आहे की नाही, एक्सपेन्शन कसं होतं त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येतो, तो एक्सपांड करता येतो. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे की नाही, किंवा याच्यावर आधारित जो प्रॅक्टिस सेट आहे की नाही, तो बघूया.
प्रैक्टिस सेट 5.4 प्रैक्टिस सेट 5.4 तो बघूया आता या फॉर्म्युल्यावर आधारित जो प्रैक्टिस सेट आहे तो बघूया बघा चला कोणता आहे पुढचा बघूया प्रैक्टिस सेट 5.4 क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे एक्सपांड एक्सपांड करायला सांगितलं तुम्हाला है कि नाही आता एक्सपांड करायला सांगितलं म्हटलं बघा एक्सपांड मध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला 2p + q + 5 2p + q + 5 ब्रैकेट स्क्वेर 2p + q + 5 ब्रैकेट स्क्वेर या ठिकाणी जो ब्रैकेट चा स्क्वेर दाखवला है याच्यानुसार एक्सपांड करायचा आता आपल्याला माहिती है आपला जो एक्सपांड फॉर्मुला करतो तो आपण है कि नाही मग त्या एक्सपांड मध्ये आपण पहिल्यांदा अगोदर त्या तिन्ही नंबरचा काय करून घेतो एक्सपांड करतो है कि नाही म्हणजे स्क्वेर करतो एक्सपांड करताना मग काय होईल बघा बरं पी 2p चा स्क्वेअर प्लस क्यू चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर प्लस 2 × 2p × q + 2 × q × 5 प्लस 2 × 2p × 5 बरोबर आहे म्हणजे 2ab + 2bc + 2ac या स्वरूपामध्ये जो एक्सपांड होतो तुमचा आहे की नाही बघा 2चा वर्ग किती रे 2चा वर्ग 4 4p² अधिक q² 5चा वर्ग 25 अधिक 3चा गुणाकार 2 × 2 = 4 pq प्लस 5 × 2 = 10 10q प्लस 2 × 4 = 20p या स्वरूपामध्ये जो तुम्हाला एक्सपांड करायला सांगितलेला जो आहे पहिला प्रैक्टिस सेट 5.4 है कि नाही त्या प्रैक्टिस सेट 5.4 मध्ये जो पहिला क्वेश्चन होता 2p + q + 5 ब्रैकेट स्क्वेअर तो या स्वरूपामध्ये काय होता है एक्सपांड होता है ठीक है म्हणजे हा जो पहिला क्वेश्चन होता तो या ठिकाणी कंप्लीट झाला आता याच्यानंतरचा बघूया एक्सपांड मधलाच क्वेश्चन नंबर 2 आणि 2 मध्ये याच फॉर्म्युल्यानुसार एक्सपांड करायचं आहे म्हणजे जो तुम्हाला दिलेला आहे a + a + b + c ब्रैकेट स्क्वेअर त्यांचा जो स्क्वेअर दाखवलेला आहे तो त्याच पद्धतीने घ्यायचा आहे बघा पहिल्यांदा 3चा वर्ग करायचा आहे की नाही आणि नंतर मग काय करायचं 2a² 2ab 2bc 2ac या स्वरूपामध्ये m + 2n + 3r ब्रैकेट स्क्वेअर 3r आहे 3r ब्रैकेट स्क्वेअर ओके बघा जसं आता आपण a + b + c ब्रैकेट स्क्वेअर याच्यानुसार एक्सपांड केलंय त्याच फॉर्म्युल्यानुसार किंवा त्याच पद्धतीनं तशाच मेथडनं आपल्याला हा पण एक्सपांड करावा लागेल बघा
ए स्क्वेअर एम स्क्वेअर टू एन स्क्वेअर थ्री आर स्क्वेअर इंटू प्लस टू इंटू एम इंटू टू एन प्लस टू इंटू टू एन इंटू थ्री आर प्लस बरोबर आहे. म्हणजे पहिल्या दोघांचा मल्टिप्लिकेशन केल्यावर टू इंटू मांडणी केल्यावर पुन्हा तिसऱ्याचा गुणाकार करावा लागेल. परत काय होणार मग? टू इंटू थ्री आर इंटू एम. बघा, एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस टूचा स्क्वेअर फोर एन स्क्वेअर प्लस थ्रीचा स्क्वेअर नाईन नाईन आर स्क्वेअर टू इंटू टू फोर फोर एम एन प्लस तीन दोन्ही सहा सहावे दोन्ही बारा ट्वेल्व एन आर प्लस थ्री टू जा सिक्स आर एम किंवा सिक्स एम आर आर एम किंवा एम आर जो या ठिकाणी आहे ठीक नाही. म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपला क्वेश्चन नंबर सेकंड होता ठीक ना एक्सपांडमधला तो या ठिकाणी काय झाला आहे कम्प्लीट झाला. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये सेकंड एम प्लस टू एन ठीक ना प्लस थ्री आर स्क्वेअर हा जो आपल्याला दिलेला आहे तो ठीक आहे. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आता आपण बघूया. चालत आहे, हा झाला क्वेश्चन नंबर टू. आता बघूया क्वेश्चन नंबर थ्री. त्यातला जो क्वेश्चन नंबर थ्री आहे बघा, क्वेश्चन नंबर थ्री काय क्वेश्चन आहे? थ्री एक्स प्लस फोर वाय मायनस फायव झेड का 3x प्लस फोर वाय मायनस फाईव्ह पी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू बघा काय होणार एक्सपांड मग 3x स्क्वेअर 4y स्क्वेअर 5p स्क्वेअर. आता एक लक्षात ठेवा, जा ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन असतो त्यावेळेस मल्टिप्लिकेशन घेताना मायनसच घ्यायचा बरं का. मध्ये जर नंबर निगेटिव्ह दिलेला असेल तर तो निगेटिव्हच घ्यायचा ठीक नाही. म्हणजे एक्सपांड करताना त्या ठिकाणी पॉझिटिव्ह घ्यायचा नाही, मल्टिप्लिकेशन जसा होईल त्या पद्धतीनेच घ्यायचा. प्लस टू इंटू थ्री एक्स इंटू फोर वाय प्लस टू इंटू फोर वाय इंटू मायनस फाईव्ह पी प्लस टू इंटू मायनस फाईव्ह पी इंटू थ्री एक्स झाली मांडणी. म्हणजे इथं दिलेला तुम्हाला जो आहे ज्या पद्धतीनं दिला असेल तसंच मांडणी करून घ्यायची. बघा, थ्रीचा स्क्वेअर नाईन नाईन एक्स स्क्वेअर सिक्स्टीन वाय स्क्वेअर एवढे निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह ट्वेंटी फाईव्ह पी स्क्वेअर प्लस तिघांचा गुणाकार चार त्रिक बारा बारा दोन चोवीस एक्स वाय प्लस मायनस मायनस पाच चौक वीस आणि वीस दोन्ही चाळीस पी वाय प्लस मायनस मायनस पाच दोन्ही दहा दहा त्रिक तीस एक्स पी एवढा आला. म्हणजे काळजीपूर्वक बघत जा, इकडे बघा प्लस मायनस काय होतं मायनस. म्हणजे ज्यावेळेस एक टर्म निगेटिव्ह असेल आणि एक पॉझिटिव्ह असेल तर दोघांचा मल्टिप्लिकेशन केल्यावर तर तो काय भेटतो निगेटिव्ह भेटतो. म्हणजे एक पॉझिटिव्ह असेल आणि एक जर निगेटिव्ह असेल ठीक नाही आणि दोघांचा जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केला तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं ठीक नाही निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं ठीक आहे. कळाला क्वेश्चन नंबर थ्री जो होता तो ठीक आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जे एक्सपांड करण्यासाठी जे फॉर्म्युले दिले आहेत ते फॉर्म्युले मात्र व्यवस्थित बघा ठीक आहे. आणि फॉर्म्युला पार्ट असेल
तरच तुम्ही त्याला काय करू शकता है, एक्सपांड करू शकता है, अन्यथा एक्सपांड करता येणार नाही। चालते, आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट है तो आपण आता काय करूया, उद्याला घेऊया। चालते, बाकीचं राहिलेलं आपण आता काय करू, उद्याला घेऊ।